नमस्कार। विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि विवेकानंद प्रबोधिनी बोरिवली मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक्सपर्ट टॉक सीरीज स्वतंत्र भारत 75 याच्यात आज आपल्याला डॉक्टर मृणालताई सराफ या प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेले आहेत। त्यांचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। मृणालताईंची थोडक्यात ओळख म्हणजे ताई विवेकानंद केंद्राच्या कोकण विभाग युवा प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे त्या महिला उद्योजिका आहेत, संशोधिका आहेत, त्यांनी PhD बायोकेमिस्ट्री मध्ये केलेली आहे, तसेच सज्जनगड समिती सदस्याही मृणालताई आहेत। संवादाची सुरुवात मला त्यांना असं विचारून करायला आवडेल की तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगावं। व्यवसायाबद्दल सांगण्यापूर्वी तर मी विवेकानंद केंद्र आणि विवेकानंद प्रबोधिनीचे आभार मानतो की त्यांनी मला याची संधी दिली। धन्यवाद। थोडस माझ्या व्यवसायाबद्दल सांगायचं म्हणजे माझ्या कंपनीचं नाव आहे शलाका बायोसायन्सेस। तर शलाका म्हणजे बीम ऑफ लाईट, तसं माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते बीम ऑफ लाईफ, म्हणजे जे काही आपले जुनाट आजार आहेत किंवा जुनाट आजारांवर घेतलेल्या औषधांचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही या योगे एक प्रयत्न करत असतो आणि त्याच्यात जवळजवळ 95% यश हे आपल्याला मिळतंच। आणि दुसरा एक उद्देश असा होता व्यवसायाचा की हे जे प्रोडक्ट्स आम्ही तयार केले त्याला न्यूट्रास्युटिकल्स या ग्रेडमध्ये घेतलेले आहे, ते ऍग्रो वेस्ट पासून डायटरी सप्लिमेंट्स, जेणेकरून एक सामान्य माणूस आणि शेतकरी या दोघांना ब्रिज करण्याचा, कनेक्ट करण्याचा एक कुठेतरी हा प्रयत्न आहे। दुसरं म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या वेस्ट म्हणजे जे काही ऍग्रो वेस्ट आहे त्याची किंमत मिळावी आणि त्याची किंमत चांगल्या सुदृढ आयुष्याच्या रूपाने सामान्य माणसाला मिळावी या दृष्टीने हे प्रयोग आम्ही केलेले आहेत। त्याच्यात एक छोटंसं उदाहरण मला द्यायला आवडेल, ते म्हणजे केळफुल, की जनरली ते केळफुल सोलणं किचकट, त्याच्यातला एखादाच भाग आपण भाजीसाठी वापरतो आणि बाकीचा सगळं वाया जातं, तर त्या केळफुलाचे सगळे भाग वापरून आम्ही एक इन्स्टंट सूप तयार केलेले की जे 8 महिन्याच्या मुलापासून तर अगदी 90 उलटलेल्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत सुद्धा ते चालेल। आणि त्या प्रोडक्टला विशेष म्हणजे पेटंट मिळालेलं आहे। आणि आणखीन एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की MSMEनी जेव्हा सर्वे केला तेव्हा एक असं लक्षात आलं की हे प्रोडक्ट पूर्ण आशिया खंडात तयार करणारी एकमेव कंपनी आहे शलाका बायोसायन्सेस। फारच छान। त्यानंतर या व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी झाली? यापूर्वी तर मी शिक्षण क्षेत्रात होते आणि मग योगायोग असा होता की MSc पासूनच PhD करायचं होतं डोक्यात, पण ती संधी येत नव्हती। मग 2014 साली ती संधी आली, तर एक सगळ्यांनाच माहिती की जेव्हा आपण थिसिस लिहितो तेव्हा रिव्ह्यू ऑफ आर्टिकल असा एक प्रकार, एक पूर्ण धडा लिहायला लागतो आणि तो साधारण 35 ते 50 पानांचा माझा धडा झाला। माझा रिसर्च जो होता तो पपईच्या पानावर होता, तेव्हा डेंग्यू खूप जोरात होता आणि प्लेटलेट वाढवण्यासाठी पपई ही खूप अंधळपणाने सगळेजण घेत होते। मग त्याच्यातले जे बायो कंपोनेंट प्लेटलेट वाढवतात त्याचं प्युरिफिकेशन मी केलं, त्याचं व्हॅलिडेशन केलं आणि मग ते रिव्ह्यू ऑफ आर्टिकल लिहिताना लक्षात आलं की पपईच्या बियांपासून तर पपईच्या फळाच्या सालापर्यंत सगळ्याचे किती उपयोग आहेत आणि ते उपयोग जे आहेत ते फक्त थिसिस पुरते मर्यादित नको राहिला, ते सामान्य माणसापर्यंत कुठेतरी पोहोचले पाहिजे, म्हणून मग त्याच्यापासून हे प्रोडक्ट डेव्हलप करत गेलो। मग योगायोगाने असं आलं की माझी मैत्रीण होती तिचं केळावर असाच रिसर्च होता, मग ती पण तेच म्हणाली की हे सगळं सामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे। मग तिच्या केळापासून जे तयार केलेले प्रोडक्ट्स, माझे पपईपासून केलेले प्रोडक्ट आणि आणखीन 1-2 संशोधकांना भेटून असे वेगवेगळ्या अॅग्रो वेस्ट मध्ये काम करणाऱ्या लोकांना घेऊन असे जवळजवळ 17 ते 20 प्रोडक्ट आम्ही तयार केले। फारच छान। ताई व्यवसाय म्हटलं की चढ उतार हे आलेच, तर त्याबद्दल किंवा एकूण व्यवसायाच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय म्हणाल? व्यवसायाची सुरुवात म्हणजे आता हे प्रोडक्ट जे आम्ही डेव्हलप केले तिथूनच खरी सुरुवात झाली। ते प्रोडक्ट आपण लॅब लेवलला तयार करतो, ते सामान्य माणसाच्या लेवलला म्हणजे कन्झ्युमर एंडला ते कसे असावेत याचे क्रायटेरिया एक आम्हाला काढायचंही काही त्याचं ज्ञान नव्हतं। मग तिथूनच सुरुवात झाली, मग ते कसे व्हॅलिडेट करायचे, त्याचं पॅकिंग कसं करायचं, इथून सगळी सुरुवात होती। तर त्याच्यासाठी SNDT कॉलेजने आम्हाला खूप मदत केली, जे प्रोडक्ट आम्ही लॅब लेवलला तयार केले होते
तर ते कन्झ्युमर लेवलला तयार करायला बरेच बफर्स आपल्याला क्रॉस करायला लागतात. तर ते बफर्स क्रॉस करायला एसएनडीटी कॉलेजचं एक डिपार्टमेंट आहे की जिथे ते लोक फक्त प्रॉडक्ट व्हॅलिडेशन करून देतात. त्याच्यात आपण काय किती प्रमाणात घालावं कसं असावं ते सरकारी नियमावलीप्रमाणे त्यांनी आम्हाला ते बसवून दिलं आणि पॅकेजिंग पर्यंतची त्यांनी आम्हाला मदत केली. मग त्याच्यात शेल्फ लाईफ असू देत, प्रिझर्वेटिव्ह आम्हाला वापरायचे नव्हते, मग त्या दृष्टीने आपण काय बदल केले पाहिजे हे सगळं त्यांनी तिथे आम्हाला मदत केली. त्याच्या ही एक अडचण सॉल्व्ह झाल्यावर मग सरकारी कम्प्लायन्सेस आले, त्याच्यात मग बरेच सरकार बदललं, त्याच्यात आणखीन धोरणं बदलली. मग त्या अडचणींना फेस करत करत मग शेवटचा मोठा टप्पा आला तो म्हणजे मार्केटिंगचा. आम्ही फेब्रुवारी 20 मध्ये सुरू केलं आणि मार्च मध्ये लॉकडाऊन लागली. तिथे मोठी अडचण ती परत आली. तर त्या अडचणीला मात करायला एकतर डिजिटल मार्केट ची मदत झाली, पण एक झालं की जे लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो स्कोप होता तो थोडासा आमचा कमी झाला. पण आता अनलॉकच्या माध्यमाने परत हळूहळू थोडं ते सर होईल तो पल्ला. थोडा वेळ लागेल पण डेफिनेटली होईल. येस नक्कीच. पुढचा मला प्रश्न असा विचारायचा आहे की इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात एवढं वेगवेगळं काम आपण करत आहात, तर आयुष्यातील एक एखादा टर्निंग पॉइंट असा काही सांगू शकाल का तुम्ही? टर्निंग पॉइंट म्हणजे परत तोच माझा टर्निंग पॉइंट आहे की मी आधी शिक्षण क्षेत्रात होते आणि तिकडनं मी जेव्हा पीएचडी कडे वळले तर तो पूर्ण 180 कोनाने माझा झालेला बदल होता. आणि त्या बदलाने माझ्या मधला जो कॉन्फिडन्स होता तो मला परत मिळाला. आणि तिकडेही वळण्याच्या मागचं कारण इतकं म्हणजे सुंदर कारण मला मिळालं की 2013 साली 12-13 हे वर्ष जे होतं ते स्वामीजींच्या सार्धशतीचं वर्ष होतं. त्यानिमित्ताने मी विवेकानंद केंद्राचं काम केलं, परत आले म्हणजे विवेकानंद केंद्रात. पूर्वी करत होते, मध्ये गॅप घेतली, परत सुरू केलं आणि तिथे जे स्वामीजींचं वाचन केलं त्या योगे अनेक लोकांना भेटले, त्या योगे अनेक लेक्चर्स कॉलेजेसमध्ये झाले, किंवा युवकांशी जो संपर्क आला तेव्हा कुठेतरी परत एक आतून प्रेरणा मला स्वतःलाच मिळाली आणि स्वामीजींच्या विचारांनीच एक मोठा टर्निंग पॉईंट तिथे आला. त्या टर्निंग पॉईंटनी संधी मिळाली आणि त्या संधीचं रूपांतर मग व्यवसायात होत गेलं. पीएचडी हे एक मोठा टर्निंग पॉईंट होता आणि त्या टर्निंग पॉईंट साठी स्वामीजी हे माइलस्टोन होते. वा फारच छान. आता नेमका कोणता ग्राहक वर्ग तुमच्याशी जोडला गेलेला आहे? ग्राहक वर्गामध्ये सगळे डॉक्टर्स माझ्याशी जोडले गेलेले आहेत, काही हॉस्पिटल्स माझ्याशी जोडले गेलेले आहेत, त्याच्यानंतर काही स्पोर्ट्स सेंटर्स आहेत ते माझ्याशी जोडले गेलेले आहेत. आणि सामान्य माणसं की जे खरोखर हेल्थ कॉन्शियस आता या कोविडच्या काळात झाले आहेत ते सुद्धा माझ्याशी जोडले गेले आहेत. आणि त्यांना फक्त आपली तब्येत व्यवस्थित राहावी एवढंच मार्गदर्शन नसतं, तर त्याच्यासाठी आपण कशी पावलं उचलायची, त्याच्यासाठी आहारात कसे बदल झाले पाहिजे, तुमच्या शारीरिक हालचाली ज्या दिवसभर सिडेंटरी कामाची जी आता सवय लागली आहे त्याच्यातनं आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनच हालचाल कशी करू शकतो, किंवा सिडेंटरी कामामुळे फक्त शरीर थकत नाही मेंदूच थकतो असंही होतं, त्याच्यामुळे आणखीन वेगवेगळ्या आजारांना आपण सामोरे जातो की जे सायकोलॉजिकल असू शकतात, सायकोसोमॅटिक असू शकतात. तर त्याच्यातनं वर येणारा एक मोठा वर्ग आहे की त्याच्यात अगदी 4 मुलापासून तर 80 आजी आजोबा देखील आहेत. तर हा एवढा सगळा मोठा ग्राहक वर्ग आहे. आता तुमच्या भविष्यातल्या योजना किंवा टार्गेट्स आपण म्हणू तर त्याबद्दल थोडं सांगाल का? आता सध्या जे प्रोडक्शन मी करते आहे ते स्वतःच माझं नसतं, मी ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करून घेतो, थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो. तर येत्या काळात मला स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग उभं करायचं आहे आणि त्याच्यातही मला महिला सक्षमीकरणाकडे जास्त भर द्यायचं आहे. नाबार्डने एक योजना आणली आहे, एक जिल्हा एक प्रोडक्ट, म्हणजे एक त्या जिल्ह्याचं येणारं पीक जे आहे ते त्या जिल्ह्यातच त्याच्यापासून बाय प्रोडक्ट काय काय जे तयार होईल ते सगळं करायचं. मग त्याच्यात नॉट एसेन्शियली की तुम्ही फक्त औषधच करा, मग त्याच्यातनं काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतील, काही पॅकेजिंग आयटम्स असतील, फर्टिलायझर्स असतील, किंवा अगदी जसं वस्त्रनिर्मिती सुद्धा सिल्कची जी होते ती सुद्धा त्याच्यातनं आपण करू शकतो. तर त्या योगे महिला बचत गटांचे क्लस्टर्स तयार करून त्यांनाच ही कामं द्यायची असा एक मानस आहे की जेणेकरून त्याच सक्षम होतील. मग प्रत्येक जिल्ह्यात जर नाबार्डनी योजना दिली तर त्या महिला बचत गटांना खूप कमी दरात कर्ज मिळतं, बऱ्याच योजना त्यांच्यासाठी आहेत, तर त्या योजनांचा त्यांनाच अवेअरनेस देऊन त्यांनाच त्या कामात पुढे आणण्याचा असा मानस आहे. तर त्यांच्या शैक्षणिक स्तरावर ते ठरवत आहेत की कुठल्या महिला बचत गटाला काय काम द्यायचं. काही आता प्रत्येकाकडे आपल्याकडे 24 दिवसाचे हातात असतात,
पण एक व्यावसायिक म्हणून त्याचबरोबर संशोधिका आहात तुम्ही, सोशल वर्कर आहात, तर एकूण हा वेळेचं नियोजन तुम्ही किंवा कसं करता साधारण? कसं आहे माहिती का, आपण स्वतःलाच विसरून गेलेलो असतो. आपली भारतीय संस्कृती अशी सांगते, म्हणजे आपल्या निवेदिता दिदी तर नेहमीच सांगत असतात की एक भारतीय स्त्री जी आहे ना, तिच्यामध्ये इनबिल्ट मॅनेजमेंट आहे. तर ते मॅनेजमेंट फक्त आपण कॉन्शियसली इम्प्लिमेंट केलं की सगळं होतं. एक तास स्वतःसाठी द्यायचा की ज्याच्यात आपण योगासन मेडिटेशन हे केलं की मग पुढचा दिवस त्या आधारावर आपण योगा वे ऑफ लाईफ हे जे दिदी नेहमी सांगतात तसं आपण जगत गेलो की दिशा आपोआप मिळत जाते आणि 10 हात आहेत त्याच्यासोबत आणखीन 10 जोडले जातात. खूप प्रेरणादायी आणि घेण्यासारखं वेगवेगळ्या टप्प्यातल्या गृहिणींनी युवतींनी याच्यातून बरंच घेण्यासारखं आहे. आम्ही खरंच इन्स्पायर होतोय तुमचं हे ऐकून. धन्यवाद. ताई, मला एक शेवटचा असा प्रश्न विचारायचा की व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवती मुलींसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एक तर आपलं स्वतःवर श्रद्धा असू द्या, एक काहीतरी श्रद्धास्थान असू द्या आणि निष्ठेने काम करा. निष्ठेने काम केलं की दिशा आपोआप मिळते आणि मार्गही सापडत जातो आपोआप. त्या योगे लोकही आपल्याला जोडली जातात. सुरुवातीचे काही वर्ष कशाचीही अपेक्षा न करता जर काम केलं तर ती काय म्हणतात त्याला रिव्हर्सल थिअरी असते, मॅग्नेट सारखी, की आपल्याकडे लोक आपोआप मग मोडली जातात. आपण काहीतरी दिलं तर आपल्याकडे लोक येणार आहेत. हा जर दृष्टिकोन ठेवला तर नकळत आपण आपल्या बरोबर आणखीन 4 लोकांना घेऊन वाढतो कसे हा बघण्याचा आनंद पण एक वेगळाच असतो. जसं मार्केटिंग हे माझं फील्ड नाही, मग मार्केटिंग साठी मी 2 माणसांना व्यवसायाची संधी दिली की मी प्रोडक्शन करेन, तुम्ही ते करा. म्हणजे त्या योगे माझाही व्यवसाय मी व्यवस्थित फोकस करू शकते, मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा रिसर्चचं, आणि मार्केटिंगचं ते करतायत म्हटल्यावर त्यांना प्रोडक्टची काळजी नसते, त्यांना रेडीमेड प्रोडक्ट मिळाले. या पद्धतीने आपण आणखीन 4 लोकांना बरोबर घेऊन गेलो तर तो आत्मनिर्भरतेकडे एक व्यवस्थित आपला एक पाऊल ठरू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे हेच तुमचं आवाहन राहील नवीन पिढीला एकूण, की आपलं आपलं म्हणून रोजचं चाललेलं असतंच पण त्याच्या पलीकडे जाऊन एक समाजासाठी जर कोणाला काही काम करायचं असेल, योगदान करायचं असेल, तर नक्कीच आपण हे करू शकतो. आणि त्या दृष्टीने आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एकमेकांना करू आणि आत्मनिर्भर भारत घडवू. कारण तरुणांना जर आता नोकरीच्या संधी मिळणं खूप कठीण झालंय, तर नोकरीच्या संधी त्यांनी शोधण्यापेक्षा, ते वर्ष वाया घालवण्यापेक्षा एखादा उपक्रम हातात घेऊन 4 मित्र असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांनी एकत्र येऊन जर व्यवसाय उभा केला तर सरकारी क्षेत्रात निश्चितच मी आता बघते की व्यवसायाच्या संधी ज्यांच्याकडे आहे तिथे सरकार 5 लाखापासून तर 1.5 कोटीपर्यंत बिनव्याजी फंडिंग करतं. म्हणजे आपल्याला 1 पैसाही स्वतःचा घालावा लागत नाही, उलट पक्षी सरकार आपल्याला ते उभं राहायला मदत करतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, सगळ्या कॉलेजेसमध्ये एंटरप्रेन्युरियल सेल आहे की जिथे त्या कॉलेजचे विद्यार्थीच नाही बाकीच्यांना सुद्धा जर काही असेल तर तिथे ती संधी निश्चितच मिळते. IIT सारख्या ठिकाणी तर आपल्याला रिसर्च करून आपल्याला आपलं प्रोडक्ट डेव्हलप करून मार्केटमध्ये आणता येतं. आणि याच्यासाठी सगळ्या संस्थांना ते मॅन्डेटरी झाले की सरकारचा तो एक उपक्रम आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक व्यावसायिक म्हणून घडवा, आपला देश मोठा करण्याच्या दृष्टीने, GDP वाढवण्याच्या दृष्टीने एक मोठं समर्थ असं पाऊल आपल्या सरकारने उचललेलं आहे. खरंच आजच्या काळाची गरज आहे निश्चितच. खूपच छान, धन्यवाद. आज आपण इकडे म्हणाल तरी सराफ आपल्याला उद्बोधन करायला आज आपल्याला लाभल्या हे आमचं खूपच मोठं भाग्य आहे. ताई खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून आपण आलात आणि अमूल्य असं मार्गदर्शन आपण आम्हाला केलं. धन्यवाद. धन्यवाद. मला पण ही एक मोठी संधी मिळाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्याबद्दल मी पण दोन्ही संस्थांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. स्वतंत्र भारत 75 या मालिकेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आजवर आपले अमूल्य विचार मांडले, त्यामुळे रेकॉर्ड करून घेतले, प्रसृत केले. शलाका बायोसायन्सेसच्या मृणालताई सराफ यांचे विचार ह्या आधीही आम्ही ऐकलेले आहेत आणि ते खरंच खूप स्तुत्य आहे.
यावेळेला आम्ही थोडासा वेगळा असा विचार केला की एक एक दीड वर्षाच्या गॅप नंतर ताईंना परत आम्ही निमंत्रित केलं, यासाठी की या मधल्या काळामध्ये एकूणच त्यांच्या व्यवसायात आलेले बदल, नवीन झालेल्या ऍडिशन्स हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आणि अशा वेगळ्या पद्धतीचा इंटरव्ह्यू असं नाही म्हणता येणार, पण त्यांचे विचार परत एकदा ऐकावेत या दृष्टीने ताई आज परत आपल्या सोबत इकडे आलेले आहेत. आणि आज आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. सगळ्यात आधी ताईंना विचारायचं म्हणजे की महिला बचत गट आणि त्यासाठी एकूण केलेलं काम, तर याबद्दल संक्षेपाने आम्हाला सांगावं. आणि दुसरं, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठच्या क्षेत्रामध्ये या मध्यंतरीच्या काळामध्ये कशा प्रकारे काम केलं गेलं हेही आम्हाला सांगावं. महिला बचत गट म्हणजे हे आपलं ना राष्ट्रीय सक्षमीकरण, हे आपलं एक राष्ट्रीय सक्षमीकरणाचं एक मोठं साधन आहे. एक छोटासा प्रसंग सांगून मला सुरुवात करायला आवडेल की सिस्टर निवेदिता भारतात जेव्हा काम करत होत्या तेव्हा स्वतःच्या काही कामासाठी त्या परत एकदा त्यांच्या घरी गेल्या होत्या. तर तेव्हा तिथल्या महिलांनी, तिथल्या लोकांनी त्यांना असं विचारलं की तू काय एखाद्या अशा अशिक्षित अशा देशात तू काम करते की जिथे समृद्धी नाही, तिथे स्त्रियांना काही वाव नाही, अशा देशात काय तू काम करतेस? आपल्याकडे आलीस तर तुझ्या बुद्धिमत्तेला नक्कीच एक वेगळी दिशा मिळेल. त्यावर इतकं सुंदर उत्तर निवेदितांनी दिलं. त्या म्हणाल्या की भारतीय स्त्री जी आहे ना, तिला लिहिता वाचता येत नाही म्हणून तुम्ही तिला अशिक्षित म्हणू शकत नाही. ती एक जेव्हा आपल्या पुढच्या पिढीला ज्ञान देत असते तेव्हा ती रामायण महाभारतातलं मुलं घडवत नसते तर ती तो देश घडवत असते, असं ह्या भारतीय महिलांचं काम आहे. आणि एक एकंदरीत जेव्हा आपण आजूबाजूला आपल्या महिला बघतो तेव्हा एक जाणवतं की मॅनेजमेंटचे धडे भारतीय महिलांना द्यायची गरज नसते. आणि त्या जर ग्रामीण महिला असल्या तर त्याही किंवा शिकलेल्या महिला असू देत त्या, तर या ग्रामीण महिला ज्या महिला बचत गटासाठी काम करतात त्यांचं सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठी एक वंदनाताई पाटील आहेत जळगाव जिल्ह्यात, त्यांनी खूप मोठं काम केलंय. तर त्यांच्या संयुक्त विद्यमाने मी आता बऱ्याच गोष्टी करते, पण एक मोठा उपक्रम असा राबवला गेला की त्या महिलांना नाबार्डच्या अंतर्गत PMFME फंड हे मिळाले आणि त्याच्यात त्यांना 35% सबसिडी मिळाली. आणि या फंडच्या अंतर्गत त्यांनी काय केलं तर एका घराची जागा त्यांनी उभी केली व्यवस्थित आणि त्या जागेला स्वच्छ करून तिथे एक सोलार ड्रायर बसवला, त्यानंतर एक ग्राइंडर बसवला, एक मिक्सर बसवला, एक पॅकिंग मशीन बसवलं, एक श्रेडर बसवलं, अशा पद्धतीने वेगवेगळ्या इक्विपमेंट्सनी ती जागा सुसज्ज केली आणि हायजेनिकली इक्विप्ड अशी ती जागा आहे. आणि महिलांना स्वच्छतेच्या बद्दल वेगळं सांगावं लागत नाही आणि करोनाने तर ते सगळ्यांनाच आता शिकवलेलं आहे, त्यामुळे ती अतिशय सुसज्ज अशी जागा त्यांची आहे. त्याच्यात त्या केवळ माझ्यासाठीच नाही तर बऱ्याच गोष्टींसाठी काम करतात. तिथे त्या अंबाडीच्या फुलांची पावडर करतात, मोरिंगाची पावडर करतात, बीटरूटची पावडर करतात, पालकांची पावडर करतात, त्यानंतर टमाट्याची पावडर करतात, असे कांदा लसूण आपण जे सांगू आलं अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या पावडर्स त्या करतात. आणि मुख्य म्हणजे त्यांना खूप विविध ठिकाणाहून देशातल्या मागणी आहे आणि योग्य वेळेत बरोबर विदिन टाइम कम्प्लिशन जे म्हणतात कामाचं ते त्या महिला प्रॉपर करतात. कधी कधी थोडंसं खालीवर होतं, कारण आता आपण बघतो की टमाटा फॉर एक्झाम्पल घेतला तर त्याचे भाव चढउतार होत असतात. तर 60 किलो टमाटे घेतले तर त्याच्यातनं 1.25 किलो पावडर होते, त्याच्यामुळे ती जी त्यांची एनर्जी आहे त्याच्यात आपल्याला थोडस कुठेतरी वर खाली हा अंदाज घेऊनच त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. पण त्यात कुठेही नकारात्मक नसतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे त्यांचं अप्रिसिएशन आहे ते ABP माझावर त्यांचं जो शेतीविषयक कार्यक्रम होतो त्याच्यात त्यांना दाद मिळाली आहे. महाराष्ट्र टाइम्सने त्यांची वेगळी एक स्पेशल मुलाखत घेतली आहे. त्यानंतर कृषी डिपार्टमेंट जे आहे, जळगाव जिल्ह्याचे कमिशनर कृषी डिपार्टमेंटचे, त्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना एक कौतुकाची अशी थाप दिलेली आहे की जेणेकरून त्या महिलांना एक प्रोत्साहन असं मिळतं आणि पायावर उभं राहण्याचा कॉन्फिडन्स त्यांना मिळाला. अदरवाईज शेतकरी महिलांना फक्त पावसाळ्याचे 4 महिने काम असतं, आधी किंवा नंतर आणखीन 6 महिन्यांच्या वर त्यांना काम नसतं. त्या योगे त्यांना आता
वर्षभर रोजगार उपलब्ध झालाय, आणि तो रोजगार म्हणजे स्वयंरोजगार आहे, कोणी लादलेला रोजगार नाही की तुला हे करावंच लागेल असं नाही. अशा पद्धतीने त्या महिलांचं आता एक सक्षमीकरणाचं काम असं त्याच्यातनं उभं राहिलेलं आहे. आणि दुसरं क्षेत्र जसं तुम्ही विचारलं तर त्याच्यात हा ग्रामीण भागातला एक विचार झाला. दुसरा विचार जो आहे तो आपण थोडा शहरी भागाकडे जातो. लॉकडाऊनने घरोघरी बेकर्स तयार केले, पण बेकर्सच्या माध्यमातून साखरही तेवढीच पोटत गेली आपल्या. मग त्याच्यात ते केक असू दे, कुकीज असू दे, बिस्किट्स असू दे, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून भरपूर साखर गेली. मग त्याच्यात एक माझं असं लक्षात आलं की फ्रुक्टोज ओलिगोसॅकराइड एफओएस हे एक जे माझं प्रॉडक्ट आहे ते प्रोडक्ट म्हणजे साखरेला पूर्ण पर्याय, फक्त साखरेपेक्षा थोडं 20% कमी गोड आहे. मग त्याच्यातनं आपण प्रोडक्ट्स डेव्हलप करावेत, तर त्याच्यासाठी मी एक दोन बेकरी कंपन्यांना कन्सल्टन्सी दिली. मग त्याच्यात सुरुवात आम्ही केक पासून केली, वेगवेगळे सगळ्या प्रकारचे केक केले. आणि आणखीन एक असं लक्षात आलं की आपण उपवासाचा सुद्धा केक करू शकतो, की ज्यात राजगिऱ्याचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, साबुदाण्याचे पीठ असं घालूनही एक अतिशय सुंदर असा लुसलुशीत केक तयार होतो, की जो डायबिटीसचे पेशंट सुद्धा आनंदाने खाऊ शकतात. कारण ते फ्रुक्टोज ओलिगोसॅकराइड हे जे प्रोडक्ट आहे ना, हे आहे टाटा न्यूट्रास्युटिकल्सचं प्रोडक्ट, आणि ते जनरली औषधांना गोडवा देण्यासाठी वापरलं जातं. तर हे प्रोडक्ट वापरून ते केलंय, तर त्याचा विशेष असं आहे की ते आपलं इन्शुलिन वापरत नाही, त्याच्यामुळे डायबिटीसच्या पेशंटला ते आरामात चालतं. त्याच्यात जवळजवळ 75% फायबर्स आहेत, त्याच्यामुळे ते वेट लॉसला पण सपोर्ट करतं. आणि ऍडिशनल असं आहे की एक जनरल आपण बघतो की एका विशिष्ट वयानंतर जेव्हा जेव्हा आपण कॅल्शियमच्या गोळ्या देतो त्या नुसत्याच गोळ्या देतो असं होत नाही, तर तेव्हा एक माध्यम आपल्याला हवं असतं. तेव्हा हे फ्रुक्टोज ओलिगोसॅकराइड हे माध्यम म्हणून या मिनरल्सला ऍब्झॉर्ब करायला काम करतं, प्लस त्याच्यात कोलेस्ट्रॉल पण डिझॉल्व होतं, त्याच्यामुळे सगळ्या स्तरातल्या पेशंटला ते घेता येतं अशा पद्धतीचे प्रॉडक्ट. पावडर आणि लिक्विड दोन्ही याच्यात आहे. मग केकच्या बरोबर कुकीज डेव्हलप झाल्या, टी टाइम केक्स डेव्हलप झाले, कारण 4 वाजता चहा हा मँडेटरीच असतो आपला. आणि त्या पद्धतीने कुकीज, लोफ्स, त्याच्यानंतर गाजर घालून केक, केळी घालून केक, मग सगळ्याच्यात गोडवा आणायचा कुठून प्रत्येक वेळी, तर साखर न वापरता आपण हे वापरून बेकरी प्रोडक्टची सगळी रेंज आपण त्याच्यातनं डेव्हलप केली. आणि त्याच्याच बरोबर आपले जे सगळे पारंपरिक गोड पदार्थ आहेत भारतीय ते सुद्धा त्याच्यातनं डेव्हलप केले, म्हणजे अगदी श्रीखंडापासून तर अनारसापर्यंत सगळे पदार्थ त्याच्यात अतिशय उत्कृष्ट होतात आणि साखरेशिवाय होतात, त्यामुळे खाण्याला तो आनंद मिळतो की तेवढीच कॅलरीज कमी जातात आपल्या पोटात. आणि दुसरं म्हणजे मग कॉस्मेटिक्स पण हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि हा काय आता फक्त महिलांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, युवक, म्हातारे, पुरुष सगळ्यांनाच तो एक असा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. तर त्याच्यात आपण पपईच्या बियांचा अर्क आणि पपईच्या पानांचा अर्क वापरून केसांसाठी एक पॅक तयार केलं, त्याला आपण हेअर डायने म्हणत, केसांचं पोषण राहावं की ज्या आता प्रदूषणाने म्हणा किंवा आहारातल्या झालेल्या बदलामुळे रखरखीत झाले की ज्या केसांना रुक्षता आली, काही जीव ताण नाही राहिलेला, तर ते त्याच्यात येण्याच्या दृष्टीने नारळाच्या माध्यमातून आपण ते प्रोडक्ट तयार केले. त्यानंतर स्किन केअरची पूर्ण रेंज तयार केली, आता पूर्ण बॉडी केअर अशा दृष्टीने आपण त्याची एक डेव्हलपमेंट करतोय. आणि आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने आणखीन काही झाडांचे अर्क वापरून काही वेगळं करता येईल का, या दृष्टीने पण प्रयोग आमचे सुरूच आहे. फारच छान. आणि ह्या सगळ्या बद्दल एक कौतुकाची थाप म्हणून किंवा रेकॉग्निशन म्हणून किंवा कुठचे पुरस्कार जे मिळालेले आहेत त्याबद्दल थोडस सांगावं. संशोधन म्हटलं की प्रत्येक संशोधन जे आपलं आउटकम देतं तो एक छोटासा आपल्याला आपणच आपल्या पाठीवर घेतलेली एक ती थाप असते, त्यामुळे प्रत्येक रिसर्च हे एक नवीन आनंद देणारा एक पुरस्कार असतो, पण त्यातून हे सामान्य माणसापर्यंत पोहोचणं हे तेवढंच आवश्यक असतं. मिनलताई मोहाडीकर ज्या अमी उद्योगिनी प्रतिष्ठान चालवतात, अमी उद्योगिनी प्रतिष्ठानच्या अंतर्गत त्यांनी डिसेंबरमध्ये एक 500 महिलांचा इंटरव्ह्यू घेतला होता. 3 दिवस ते सत्र चाललं होतं आणि त्या 3 दिवसांच्या सत्रांमधनं त्यांनी 20 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना एक पुरस्काराचा एक मोठा सोहळा आयोजित केला होता. आणि त्याच्या अंतर्गत ब्रँड आयकॉन हा एक पुरस्कार मला मिळाला. आणि त्याच्यानंतर या वर्षी 2023 साली
जोंधळे इन्स्टिट्यूट तर्फे हिरकणी पुरस्कार हा डोंबिवली शहरात दिला जातो, तर त्याच्यातही माझ्या संशोधनासाठी म्हणून मला तो पुरस्कार मिळाला. तोही जवळजवळ 25 महिलांना दिला गेला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या. त्याच्यात जवळजवळ 400-450 महिलांची स्पर्धा होती. पण स्पर्धा म्हणजे त्यांनी काही विशिष्ट असे टार्गेट्स देऊन काम नाही केलं, एक आपला कामाचा आढावा घेऊन त्यांनी हे असे पुरस्कार जाहीर केले होते. खूपच छान. ह्याच्या पुढे म्हणजे सध्या हे जे चाललेले आहेत आणि नवनवीन क्षेत्रामध्ये तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे बेकरी असेल किंवा सौंदर्य ची शाखा आहे त्याच्यामध्ये हे जे सध्या नाविन्याने जे इन्क्लूड केलं गेलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याचाच व्याप पुढे आणखीन कशा पद्धतीने वाढवता येईल असं काही डोक्यात आहे का, किंवा एक्सपान्शन आपण म्हणतो त्या दृष्टीने? असं बरेच आता आपल्याकडे आपण बघतो की ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी विकलं जात नाही, त्याच्यामुळे ते तिथे कुजून वाया जातं. तर अगदी छोटस उदाहरण म्हणजे फणसाचं. फणस आपल्याला मिळतो खूप महाग, पण जिथे तो पिकला जातो तिथे त्यांना काही कारणांनी तो त्यांना पोहोचवता येत नाही, तर तेव्हा तो त्यांना तसाच तो जमिनीत कुजवून टाकावा लागतो. पण आपल्याला एक गोष्ट माहितीये का, त्याच्यात ना एक चीक बाहेर येतो, त्याला लॅटेक्स असं म्हटलं जातं. तर लॅटेक्स जे आहे ते प्रोटिओलायटिक एन्झाइम, म्हणजे आपल्याकडे अन्न पचन जे आहे ते खूप सुखकर आणि सोयीचं व्हावं याच्यात त्या लॅटेक्सचा खूप मोठा रोल असतो. तर आता त्या लॅटेक्सवर एक थोडं संशोधन सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर केळाच्या आतमध्ये खोड असतं, त्या खोडाच्या पावडर पासून एक बेबी फूड आणि त्याच्यामधून निघणाऱ्या रसापासून स्पोर्ट्समनला लागणारे ड्रिंकिंग शॉट्स असं आपण तयार करतोय. मे बी या येत्या 3-4 महिन्यात हे 2-3 प्रोडक्ट आमचे तयार होतील आणि मार्केटमध्ये पण ते सहज आपण उपलब्ध करून देणार आहोत. वेबसाईटवर तर आहेतच, पण इतर ठिकाणी ते सहज उपलब्ध होतील याची आपण नक्कीच दखल घेणार आहोत. फारच छान. या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या एकंदर कुटुंबीय आणि मित्र परिवार किंवा यांचा कसा काय सहभाग किंवा असतो त्याबद्दल सांगा. कसं असतं, आपण एकटे कुठेही जाऊ शकत नाही. एखादी गोष्ट चालवायची म्हणजे 4 लोक आपल्या अवतीभोवती पाहिजे, 4 लोक पाठीशी पाहिजे, तरच ह्या गोष्टी शक्य होतात. एखादं शिवधनुष्य पेलल्यासारखं जर म्हटलं तर छोटस का असे ना, पण ते आपल्या दृष्टीने शिवधनुष्य असतं. मग त्याच्यात घरच्यांची साथ ही फार मुलाची असते. आणि काय असतं की कधी कधी आपल्या हक्काचे लोक असतात ते, की ज्यांच्यावर आपण हे प्रयोग करू शकतो किंवा त्यांना हक्काने सांगू शकतो की तुम्ही या दृष्टीने मदत करा. तर त्याच्यासाठी माझे यजमान, माझा मुलगा, मुलाचे मित्र किंवा इतर जे समाजातले अवतीभोवती राहणारे लोक आहेत, मित्र परिवार आहेत, नातेवाईक आहेत, यांची वेळोवेळी मदत होत असते. आणि मुख्य म्हणजे घरातले जे डॉक्टर्स आहेत यांच्याकडनं एक सुरुवात झाली, एक त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मग सगळ्यांना ते खूप सोपं जातं. आणि त्याच्यात घरच्या डॉक्टर लोकांची, माझ्या ज्या काही परिवारातले मित्र मैत्रिणी डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच खूप मोठं काम हे होत असतं. त्यांचा वाटा 35% तर नक्कीच म्हणायला पाहिजे, कारण हे त्यांच्याशिवाय शक्य नाही. अगदी खरंय. आपल्या वेबसाईटचं नाव काय आहे, म्हणजे आपले जे ऐकणारे आहेत, ही मुलाखत जी ऐकत आहेत ना, तर त्यांना म्हणजे ते व्हिजिट करून त्याच्यावर जास्त माहिती घेऊ शकतील किंवा अशा दृष्टीने? वेबसाईटचं नाव आहे www.shalakabiosciences.com. त्यानंतर विवेकानंद केंद्र ही जी संस्था आहे आपली कन्याकुमारीची, तर त्याच्याशीही आपला जवळून परिचय आहे आणि तुम्ही इन्स्पायर होता त्याच्या सगळ्या विचारांमुळे आणि ते याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? विवेकानंद केंद्रात मी सध्या युवा प्रमुख म्हणून कोकण विभागाचं काम बघते. त्याच्या अंतर्गत आपण 2 वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवले. पहिलं वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलं तेव्हा आपण फक्त ऑनलाईन परीक्षा घेतली पहिल्या लॉकडाऊन मध्ये. दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये आपण एंटरप्रेन्युरियल लर्निंग हा एक भाग पूर्ण 4 महिन्यांचा घेतला होता, की ज्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक बोलवले, म्हणजे ज्याच्यात यशस्वी उद्योजक होते,
त्याच्यानंतर काही सरकारी मार्गदर्शन करणारे लोक होते, त्याच्यानंतर काही मोटिवेशनल स्पीकर्स किंवा जे बिझनेसला मोटिवेट करण्यासाठी आपल्याला सहकार्य करतात, कन्सल्टन्सी देतात ते, आणि काही सरकारी पार्श्वभूमी असलेले की जे एंटरप्रेनरशिपमध्ये सरकारी माध्यमांची मदत करून आपल्याला जोडून देतात त्या सगळ्या योजनांशी. अशा चार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची आपण मुलाखत घेतली होती. सांगायला खरंच अभिमान वाटतो की महाराष्ट्रातले 4,000 युवक त्याच्यात जोडले गेले होते. त्याच्यात एक नागपूरचे गृहस्थ होते रामकृष्ण दादा, की जे विवेकानंद केंद्राशी जोडलेले आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी त्यांच्या पूर्ण टीमनी आपल्या ह्या 4,000 मुलांपैकी जे आपण निवडले होते त्यांच्यातल्या जवळजवळ 70-80 मुलांसाठी एक उपक्रम घेतला की ज्याच्यात ते आपला बिझनेस प्रपोजल कसं असावं याच्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यात ते आठवड्यातनं एकदा त्याचं मार्गदर्शन करत होते आणि आठवड्याभरात ते आपण तयार करून पुढच्या आठवड्यात मांडायचं अशा पद्धतीने घेत होते. शेवटच्या आठवड्यात त्यांनी स्पर्धा घेतली, त्याच्यातले 10 जणांनी ती स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यातनं 3 जणांना त्यांनी निवडलं की ज्याच्यातनं ते आता व्यवसाय मार्गदर्शन करतात. हे जरा लॉकडाऊनच्या दुसऱ्या फेज मध्ये, दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये. आणि मग नंतर अनलॉक झाल्यावर मागच्या वर्षी आपण एक खूप मोठा उपक्रम घेतला, तो होता युवा नेतृत्व विकसन उपक्रम. तर ह्या युवा नेतृत्व म्हणजे भावी पिढीवर स्वामीजींचा खूप मोठा विश्वास होता, मग त्यांचे खांदे तेवढे सक्षम झाले पाहिजेत म्हणून स्वामीजींचा अल्मोड कोलंबो टू अल्मोडा ही जी त्यांची व्याख्यानांची मला आहे त्याच्यातल्या 2 व्याख्यानांवर बेस्ड आपण मुलांच्या परीक्षा घेतल्या. त्याच्यातनं जवळजवळ 5,000 मुलांनी ती परीक्षा दिली महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या कॉलेजेसमधनं, काही कॉर्पोरेट सेक्टर्समधनं, काही शिक्षकांनी. मग त्या मुलांचा आपण एक वन डे कॅम्प घेतला. मग त्या कॅम्पच्या नंतर मुलांना 12-12 तासाचं आपण टार्गेट दिलं विवेकानंद केंद्राच्या कार्यपद्धतीत त्यांनी येण्याच्या दृष्टीने त्या कार्यपद्धतीशी रिलेटेडच. आणि मग त्या अंतर्गत जी मुलं क्वालिफाय झाली 12 तास ज्यांनी पूर्ण केली ती मुलं आपण महाराष्ट्रातनं जवळजवळ 1,000 मुलं घेऊन 970-950 मुलं होती यांना घेऊन आपण कन्याकुमारीला गेलो आणि कन्याकुमारीला पूर्ण 3 दिवसाचं त्यांचं युवा नेतृत्व विकसन शिबिर असं पूर्ण 3 दिवसाचं शिबिर घेतलं. आणि गंमत म्हणजे 25, 26, 27 जे 3 दिवस स्वामीजींच्या ध्यानाचे होते, जेव्हा त्यांना पूर्ण पुढची भविष्याची त्यांची जी उपरती झाली, जे त्यांना स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते त्यांना दिसलं, त्याच 3 दिवसात त्या मुलांचं शिबिर झालं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये झालेला बदल जो आहे तो पाहून खरंच मनापासून आनंद होतो. आणि आता गंमत म्हणजे त्यांच्यातली 25% मुलं जरी केंद्राशी जोडली गेली तरी खूप मोठं काम होणार आहे आणि ती मुलं पुढच्या वर्षी ह्याच उपक्रमात आता मला मदत करणार असं बऱ्याच जणांनी आश्वासन पण दिलेलं आहे. हे ना पदवीधर युवक आणि युवती जे आहेत तर त्यांना ज्यांना हे कळकळीने म्हणजे व्यवसायात स्वतःच्या उतरायची जर इच्छा असेल तर त्यासाठी एंटरप्रेन्युअरशिपचा असा एखादा कोर्स किंवा असं ते आपण डेव्हलप केलेलं आहे का? कोर्स असा नाहीये, पण आता एक साधारण आम्ही शेड्यूल करतोय की पुढच्या अकॅडमिक इयर मध्ये मुलांना एंटरप्रेन्युअरियल लर्निंग मध्ये त्यांची आयडिया टू बिझनेस कसा करावा, त्या आयडिया स्टेज पासून तर एक्झिक्युशन स्टेज पर्यंत काय काय टप्पे असतात, काय काय अडचणी असतात, आपला माइंडसेट कसा तयार करायचा, गव्हर्नमेंटचे कम्प्लायन्सेस कसे करायचे, ते प्रत्येक व्यवसायाचे कम्प्लायन्सेस वेगळे असतात, प्रत्येक व्यवसायाचा माइंडसेट हा वेगळा असतो. तर त्या पद्धतीने एक आपण एंटरप्रिनरियल लर्निंगचा कोर्स डिझाईन करतोय आणि त्या कोर्समध्ये वेगवेगळे आपण क्षेत्रातले लोक बोलवणार आहोत आणि एक मुलांकडनं त्यांचीच बिझनेसची संकल्पना आणि त्या संकल्पनेपासून ब्लू प्रिंट पर्यंत आणि पुढे एक्झिक्युशन पर्यंत अशा दृष्टीने काही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाऊन त्या मुलांना स्क्रीनिंग करून करून आपण त्यांना तासून मग नोकरी देते व्हा, नोकरी घेते होऊ नका या दृष्टीने आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. वा फारच छान, धन्यवाद. म्हणाल ताई शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता करता यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजिका आज तुम्ही ज्या आहात झालेल्या, तर त्यापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे तो निश्चितच प्रेरणादायी आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी आणि नवीन मुला मुलींसाठी तो निश्चित मार्गदर्शक आहे याची खात्री आहे. खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इकडे परत एकदा आमच्या सोबत आलात, आपले विचार मांडलेत आणि व्यवसायात दरम्यानच्या काळात झालेले जे बदल होते, जे ऍडिशन्स होते ते आमच्या बरोबर शेअर केले.
त्याबद्दल परत एकदा तुमचे खूप धन्यवाद. नमस्कार. मला पण ही सुंदर संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. आणि माझी दुसऱ्या फेज मध्ये झालेली प्रगती आहे ती पण मांडण्याची मला एक छान संधी मिळाली, जेणेकरून लोक पहिल्या टप्प्यात खसून जातात, ते खसून न जाता पुढे काम सातत्य ठेवलं तर नक्कीच ते यशस्वी होतं हे सांगण्याची संधी मिळाली. त्याबद्दल खरंच मी संस्थेची आभारी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.